घरफोडी केलेल्या दोन आरोपींना 24 तासात अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने ही कामगिरी केली आहे. विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे घरफोडी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना विजापूर नाका पोलीस डीबी पथकाने आज अटक केली. शरण कुमार इरण्णा कणकी वय 31 राहणार सोनियानगर विजापूर रोड यांच्या घरातून टीव्ही मिक्सर हंडा घागर अशा वस्तूंची चोरी झाली होती. चोरीच्या अनुषंगाने तपास करीत असताना पेट्रोलिंगच्या दरम्यान अधिक चौकशी करता गुन्ह्यात सहभाग असलेले हे दोन आरोपी 24 तासाच्या आत पोलिसांच्या जाळ्यात सापडले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी सांगितलं की सोमवारी दिनांक 3 मे रोजी दुपारी 12 सुमारास विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित इसम अमोल नागनाथ गायकवाड वय 28 राहणार लिमेवाडी भैरू वस्तीजवळ हा आढळला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडीची उत्तर दिल्याने संशय बळावला. त्याच्याकडे एक सॅमसंग A30 कंपनीचा मोबाईल हँडसेट आढळला. तो चोरीचा असल्यानं निष्पन्न झालं. अधिक चौकशी करता त्याने त्याचा साथीदार लक्ष्मण अशोक गायकवाड वय 23 राहणार विजापूर नाका झोपडपट्टी नंबर 2 यासह सोनिया नगरात चोरी केल्याची कबुली दिली. चोरीला गेलेला 37,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 2021 रोजी सोनियानगर भीमज्योत तरुण मंडळाजवळ विजापूर रोड येथे शरण कुमार कणकी यांच्या घरी रात्री चोरी झालेली होती. सदरच्या चोरीमध्ये त्यांचा LCD TV मोबाईल तसेच काही तांब्याची भांडे मिक्सर अशा वस्तू चोरीस गेलेल्या होत्या. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथकाचं काम सुरू होतं. तसेच आमचे पोलीस आयुक्त श्री शिंदे सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर कडूकर मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 डॉक्टर टिपरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः डीबी स्टाफ, आमचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री अजय जगताप हे असं तपास आम्ही करत असता तपास पथकाला आमच्या काही बातमी मिळाली की सदरचा आरोपी हा या ठिकाणी फिरत आहे विजापूर रोड येथे. म्हणून त्याच ताब्यात घेतले असता ताब्यातमध्ये त्याच्या मोबाईल मिळाला. सदर मोबाईलबाबत आम्ही खात्री केली असता सदर मोबाईल हा आमच्याकडे दाखल गुन्ह्यातील असल्याचे आमच्याकडे निष्पन्न झाले. त्याबाबत सदर आरोपी नावे अमोल नागनाथ गायकवाड राहणार लिंबेवाडे सोलापूर यास आम्ही ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याच्याकडे आम्ही सविस्तर तपास केला असता सदरचा गुन्हा त्याने केल्याचं कबूल केलं. आणि सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार लक्ष्मण अशोक गायकवाड राहणार झोपडपट्टी नंबर 2 विजापूर रोड सोलापूर हे असल्याचं सांगितल्यानंतर आम्ही त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. अशा प्रकारे तपास पथकाची अत्यंत उत्कृष्ट कामगिरी झालेली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, दुय्यम पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ, सहाय्यक फौजदार शावरसिद्ध नरोटे, राजकुमार तोळनोरे, श्रीरंग खांडेकर, प्रकाश निकम, अयाज बागलकोटे, शिवानंद भीमदे, इम्रान जमादार, अतिश पाटील, अनिल गवसाने, विशाल बोराडे, लखन माळी यांनी केली.